फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रोवाइड डिटेल्स ऑफ कॉस्ट वॉल्यूम एंड कॉस्ट ड्राइवर्स फॉर पर्टिकुलर पीरियड इन रिस्पेक्ट ऑफ एक्टिव लिमिटेड फॉर प्रोडक्ट ए बी एंड सी. आता हा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. हमें प्रॉब्लेम आहे ना हा अक्षय, प्रॉब्लेम आहे हा? हो सर. ओके ठीक है, तो प्रॉब्लेम ओपन करा. आपण ओरली घेतला होता, आता आपण व्हाइट बोर्ड वरती घेऊयात. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात आधी प्रोडक्ट ए बी सी प्रॉब्लेम समोर ठेवा. तुमच्या ओव्हरहेड्स दिलेले आहेत. ओके, आता आपण पहिला बघ काय करणार आहोत. सो सोल्युशन मध्ये फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं त्याला बघा. कंप्यूटेशन ऑफ एन प्रोडक्ट कॉस्ट, कंप्यूटेशन एज एन प्रोडक्ट कॉस्ट, कंप्यूटेशन एज एन प्रोडक्ट कॉस्ट यूजिंग अ ट्रेडिशनल वॉल्यूम रिलेटेड कॉस्ट, यूजिंग traditional volume related costing system based on assumption okay. Assumption mode first assumption kya mitle dani. All overheads are covered on the basis of direct laborers. First assumption काय म्हटले जाते, all overheads are recovered. Are recovered on the basis of direct laborers. Direct laborers. ओके, द कंपनी प्रोडक्ट कॉस्टिंग सिस्टम. आता स्टार्ट करणार होत आपण स्टेटमेंट शोविंग द प्रोडक्ट कॉस्ट. स्टेटमेंट शोविंग द प्रोडक्ट कॉस्ट, एक स्टेटमेंट बनवणार आपण त्यासाठी. त्याच्यामध्ये फर्स्ट येणार आहे कॉलम तुमच्या, तुमचे टोटल चार कॉलम येतील. फर्स्ट इज तुमचं प्रोडक्ट, फर्स्ट प्रोडक्ट, देन ए बी सी, देन ए बी एंड सी. ओके, आता आपल्याला काय बघायचं पहिले याचे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर किती दिलेलं आहे?
ए साठी 8, बी साठी 12 आणि सी साठी 6. ओके देन डायरेक्ट मटेरियल, फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय दिलेला आहे? त्याच्यासाठी डायरेक्ट लेबल ओव्हर ग्रेड लेबर ओव्हरहेड रेट, डायरेक्ट लेबर ओव्हरहेड रेट इक्वल टू तो फॉर्म्युला काय दिलेलं आहे, टोटल ओव्हरहेड डिवाइडेड बाय टोटल डायरेक्ट लेबर. टोटल ओव्हरहेड डिवाइडेड बाय टोटल डायरेक्ट लेबर. आता डायरेक्ट लेबर हर्स पर रेट काढायचं आपल्याला, त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे टोटल ओव्हरहेड डिवाइडेड बाय टोटल डायरेक्ट लेबर. टोटल ओव्हरहेड किती आले आपले प्रॉब्लेम मध्ये? टोटल ओव्हरहेड दिलेले आहेत बघा त्यांनी कॅल्क्युलेट करून, किती येते? 18,48,000. 18,48,000 डिवाइडेड बाय काय म्हटलंय, टोटल डायरेक्ट लेबर. टोटल डायरेक्ट लेबर सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत, किती येते? 88 hours. 88,000 hours. सो त्याचा आंसर 21 पर डायरेक्ट लेबरर्स, म्हणजे पर डायरेक्ट लेबरर्स ला किती खर्च येतो? 21 rupees. म्हणून आपण 21 lakhs divided by 88,000. ए प्रोडक्ट तुम्हाला दिलेले आहेत बघा डायरेक्ट लेबर किती दिलेले आहे, 1 1/3 इंटू 21 किलो किती येतो बघा आन्सर. So 28 येतो. किती येतं? 2 into 21 into
42 ओके सो आता याची टोटल करूयात आपण म्हणजे आपल्याला काय मिळेल प्रोडक्ट कॉस्ट मिळेल सो 8 प्लस 25 प्लस 28 61 देन 12 प्लस 20 प्लस 42 74 then 6 plus 11 17 17 plus 21 38 38 38 okay so how does it look So statement showing the product cost. So tomorrow product cost का आया था ये जाला था तो second point of view ये मतलब second का मिलता है वगैरह नहीं हमें वाच requirement में ये मतलब second का नहीं हाँ सर ये मतलब second requirement का मिलता है वगैरह नहीं problem मतलब रिक्वायरमेंट म्हटले तर त्याच्यात ए मध्ये सेकंड रिक्वायरमेंट द ओव्हरहेड ऑफ द रिसीविंग डिपार्टमेंट आर रिकवर्ड बाय मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स रेट अँड द रिमेनिंग ओव्हरहेड्स आर रिकवर्ड यूजिंग अ मशीनर्स रेट ओके सेकंड रिक्वायरमेंट सो आपण इथे आता सेकंड रिक्वायरमेंट टाकूया काय आहे द ओव्हरहेड्स ऑफ रिसीविंग डिपार्टमेंट The overheads of receiving department. The overheads of receiving department are recovered by material handling. Are recovered by material. Handling material handling overhead rate material handling overhead rate overhead rate and the remaining overheads and the remaining overheads and the remaining overheads are recovered overheads are recovered by using the machiners ओके तो सेकंड आपल्याला मशीनर्स रेट कॅल्क्युलेट यूज करून आपल्याला काय करायचे तर स्टँडर्ड प्रोडक्ट कॉस्ट काढायचे सो आता आपण काय करूया त्याच्यासाठी नवीन स्टेटमेंट बोलायचं त्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला हा जो पहिला पार्ट आहे डायरेक्ट लेबर सेम राहील त्याच्या आता डायरेक्ट मटेरियल सेम राहील ते थर्ड वर लिखे फक्त ओव्हरहेड्स आहे ना material handling overheads material handling overheads आता material handling overheads कसे कॅल्क्युलेट केले जातात त्यासाठी material handling overheads चा फॉर्म्युला काय आहे फाइंड आउट करायचा मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड रेट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड रेट इक्वल टू
रिसीविंग डिपार्टमेंट ओवरहेड्स, रिसीविंग डिपार्टमेंट डिपार्टमेंट ओवरहेड्स डिवाइडेड बाय रिसीविंग डिपार्टमेंट ओवरहेड्स डिवाइडेड बाय डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, डिवाइडेड बाय डायरेक्ट मटेरियल कॉस्ट इनटू 100. सो रिसीविंग डिपार्टमेंट ओवरहेड्स किती आहेत दिलेले आहे हे ओवरहेड्स मध्ये बघा, प्रॉब्लेम मध्ये ओवरहेड्स दिले त्याला रिसीविंग डिपार्टमेंट ओवरहेड किती दिले 4,35,000. 4,35,000. So 4,35,000 divided by direct material cost. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट किती दिलेली आहे सर, टोटल घ्यायची की प्रत्येक प्रॉडक्टची? एक मिनिट, काय बोलतोय सर, टोटल घ्यायची की प्रत्येक प्रॉडक्टची घ्यायची? आता डायरेक्ट मटेरियल कॉस्ट कशी केली त्यांनी, एक मिनिट, हे जे 4 लाख आहेत, 4,35,000 रिसिव्हिंगचे, ते मायनस करून जे बाकीचे जे राहते ओव्हरहेड्स, रिसिव्हिंगचे आपण घेतलेत ना त्या वरती 4,35,000, सो ओव्हरहेड्स मधून 4,35,000 मायनस करून जी अमाऊंट राहील ते तुमचं राहतात डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. सर नाही सर, तसं नाहीये. मग ते सर नेक्स्टला आहे, नेक्स्टला आहे ते ऑलरेडी दिलेली आहे, ते पुढच्या यायला आपलं. सॉरी सर, एक मिनिट, हे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे बघा इथे 12,38,000. हा सर, प्रॉब्लेम मध्ये तीच घ्यायची. आणि तो जो मी आता सांगितला ते तुमचं काय राहत, ओव्हर अदर ओव्हरहेड्स जे आहेत ते तसे. सो डायरेक्ट मटेरियल कॉस्ट 12,38,000 इंटू 100 35.14% ऑफ डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. ओके, झालं आता तुम्हाला मग हे झालं मटेरियल हँडलिंग साठी आपण ₹25 मटेरियल हँडलिंगचं मशीनर्स बेसिस दिलेले बघा, एक मिनिट थांबा. इथं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट दिलेली बघा 25, 20 आणि 11, त्याला आपण काय करू मल्टीप्लाय करून घेऊ. सो इथे आपण काय होईल ₹25 × 35.14%. मग मी येतो ते काढा, त्याचे आन्सर काढा. ते ₹25 × 35.14%. सो 8.78 8.78 then 20 × 35.14%. So 7.03. And then 11 × 35.14%. 3.8
3.87 बरोबर आहे आले सगळ्यांचा मी अमीय हाँ सर आले नेक्स्ट येतं आपलं अदर ओव्हरहेड्स नेक्स्ट येतो मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स अदर ओव्हरहेड्स आता अदर ओव्हरहेड्स पर डेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे मग अदर ओव्हरहेड्स टोटल किती आहेत ते आपले ते करून घ्या मी अदर ओव्हरहेड्स कसे फाइंड आउट करायचे सांगितले रिसिव्हिंग ओव्हरहेड जे आहेत ते मायनस करून जे येतील जे अदर ओव्हरहेड्स म्हणजे टोटल आपले होते 18 लाख टोटल ओव्हरहेड्स किती होते 18,48,000 48,000 डिवाइडेड बाय अदर ओव्हरहेड्स फॉर्म्युला काय फाइंड आउट करायचा अदर सॉरी मशीनर्स ओव्हरहेड रेट इज इक्वल टू अदर ओव्हरहेड्स डिवाइडेड बाय मशीनर्स मशीनर्स किती दिलेले आहेत आपल्याला टोटल मशीनर्स So 76,000 76,000 आता इथे एक लक्षात घ्या तुमचे जे पीडीएफ आहे तुमच्यासमोर ओपन त्याच्यामध्ये एक मिस्टेक आहे बघा त्यांची मिस्टेक 1,76,000 आहे तर ते 1 लाख नाही फक्त 76,000 येईल आंसर बरोबर आहे सर हा आंसर बरोबर असेल ते प्रिंटिंग मिस्टेक आहे ते सांगता ना मी तुला हा सर म्हणजे त्यांनी पण घेतले बरोबर अमाऊंट पण प्रिंट करताना चुकीचे प्रिंटिंग मिस्टेक आहे 76,000 सो 18.59 पर मशीनर्स 18.59 आलं सो आता तुम्हाला काय करायला लागेल इथे अदर ओव्हरहेड्स मध्ये इथे सुद्धा प्रिंटिंग मिस्टेक आहे बुक मध्ये तिथे 1 आर घेतले आपल्याकडे 2 आर्स आहेत ना बी प्रोडक्ट साठी किती आहे मशीनर्स किती आहेत 2 आर्स आहेत ना नाही 1च आहे सॉरी 1च आहे 1 into 18.59 आणि इथे 2 into 18.59 सो सी चा त्याच्यात चुकीचं आहे सी मध्ये चुकले त्यांचं जे 1 आर घेतले त्यांनी तिथे सुद्धा 2 आर्स करायला पाहिजे बरोबर आहे मग आता कॅल्क्युलेशन करून बघा टोटल करायची 8 म्हणजे तुम्हाला टोटल कॉस्ट मिळेल
8 plus 25 plus 8.78 plus 24.79 plus sorry झालं 66.57 बरोबर आहे. देन प्रोडक्ट बी 12 प्लस 20 प्लस 7.03 प्लस 18.59 सो 57.62 ही पण बरोबर आहे. देन 6 प्लस 11 प्लस 3.87 प्लस 37.1818 सो 58.05 म्हणजे तिन्ही टोटल कॉस्ट बरोबर आहे. झालं त्याच टोटल कॉस्ट झाल्याच्या नंतर नेक्स्ट आपल्याला करायचं आहे बी. रिक्वायरमेंट बी मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, प्रॉब्लेम मध्ये बी रिक्वायरमेंट काय म्हटलेलं आहे, कॉम्प्युट प्रोडक्ट कॉस्ट युजिंग ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम. म्हणून आपण आता बी सॉल्व करणार आहोत. स्टेटमेंट शोईंग प्रोडक्ट कॉस्ट हे झालं सगळ्यांचं. बी का म्हटलंय स्टेटमेंट शोविंग द प्रोडक्ट कॉस्ट यूजिंग एन ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम activity based costing system. आता याच्यामध्ये तुमचं सेम परत एवढंच कॉलम त्याच्यानंतर सेटअप कॉस्ट. आता ओव्हरहेड्स बघा तुमचे सगळे एक एक. सेटअप कॉस्ट ओके. आता सेटअप कॉस्ट आणि कशी फाइंड आउट कॅल्क्युलेट केले बघा. मशीन ओव्हरहेड्स रेट पर त्यांनी कॅल्क्युलेट केलं आहे. मग मशीन ओव्हरहेड्स रेट पर कसा कॅल्क्युलेट केलेला आहे, तर 7,60,000. 7,60,000 काय आहे, तर तुमचा सेटअप कॉस्ट आहे 7,60,000 बरोबर आहे. आम्ही सेटअप कॉस्ट आहे ओव्हरहेड्स मध्ये 7,60,000 आहे. दिसली ते मशीन्स आहे. हा 7,60,000 डिवाइडेड बाय त्यांनी काय केलं, मशीन टोटल मशीनर्स केले, टोटल मशीनर्स दिलेले आहेत 76,000 बरोबर आहे. बरोबर. मग त्याच्यातून तुम्हाला सेटअप कॉस्ट मिळालं. सेटअप कॉस्ट काय मिळाले, रुपीज टेन तुमची सेटअप कॉस्ट मिळाली. 76,000 डिवाइडेड बाय 76,000 सो तुम्हाला सेटअप कॉस्ट मिळाली 10 रुपीज.
मग 10 रुपीज मिळेल आता ते कॅल्क्युलेट कशी केली मग 10 रुपीज कमी आल्याच्या नंतर तुम्हाला सेटअप कॉस्ट इक्वल टू तुमचं कॅल्क्युलेशन 1.5 पर 8 रुपीज 10 then 1 hour आता मशीन हँडलिंग तुम्हाला दिलेले बघा हे हर्स प्रॉब्लेम मध्ये मशीनर्स तुम्हाला दिले तर मशीनर्सने आपण सेटअप कॉस्ट मशीन वरती डिपेंड असतो म्हणून ते मशीनने हर्स ने आपण त्याला मल्टिप्लाय करतो then 2 hours into rupees 10 so yacha answer kiti yeta tar 13.33 then 13.33 then 10 and then 20 okay jala setup cost zalyacha nantar next yeta receiving रिसीविंग कसं फाइंड आउट करणार मग आता वर्किंग नोट टू म्हटले रिफर्स वर्किंग नोट टू टू मध्ये आता कॉस्ट पर रिसिविंग ऑर्डर कशी फाइंड आउट केली रिसिविंग कॉस्ट डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑर्डर्स रिसिविंग कॉस्ट किती दिलेली आपल्या ओव्हरहेड्स मध्ये आम्ही रिसिविंग कॉस्ट किती दिले ओव्हरहेड्स मध्ये फोर लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑर्डर्स नंबर ऑफ ऑर्डर्स किती आहेत बघ एक मिनिट नंबर ऑफ प्रोडक्शन ऑर्डर्स 15, 10, 25
मशीन्स रिसीविंग 4,35,000 ठीक आहे नो आम्ही आवाज येतो आम्ही या